माझ्या रोपांची माती एवढी वेलरेन कशी असते किंवा इतकी भुसभूषित कशी असते याविषयी आपण बोलूया तर मी पाणी देण्याच्या आधी किंवा खत देण्याच्या आधी मातीला खुरपून घेते मी कधीही तसंच खत किंवा तसंच पाणी अजिबात देत नाही कायम मी माझ्या प्रत्येक झाडाच्या मातीला खुरपत असते इव्हन कुठलंही जर टूल नसेल किंवा असं काही नसेल खुरपायला तर मी माती हाताने सुद्धा अशी हे करते मला खूप आवडतं ते जेव्हा मातीचं स्पर्श आपल्या हाताला होतो तेव्हा मातीबरोबर पण आपलं एक नातं असतं आणि झाडाशी सुद्धा आपली एक जवळीक होते तर मला अशी मातीमध्ये हात घालून असं हे करायला खूप आवडतंय खूप खोलवर माती खुरपायची नाही एक ते दीड इंचापर्यंत माती खुरपायची असते आपल्याला आणि कोणतंही लिक्विड खत म्हणा किंवा सॉलिड खत म्हणा कोणतंही खत देताना आधी माती खुरपणं खूप गरजेचं असतं सतत जर त्याच्यावरच पाणी ओतत राहिलं तर कधी कधी इथं शेवाळ सुद्धा साठू शकतं काही जणांच्या तुळशीच्या कुंडीमध्ये शेवाळ साठलेलं असतं बघा तर ते यासाठी की पाणी देत राहतात आणि माती खुरपत मात्र अजिबात नाही तर माती खुरपणं गरजेचं असतं शिवाय आपण जे साफ वगैरे टाकतो त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठले बॅक्टेरिया सुद्धा नसतात घाणेरडे त्याच्यामुळे आपण मातीला सहज हातला